उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तत्वता मान्यतेनंतर दोन्ही महापालिका प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन पीएमपीची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आजपासून 421 बसद्वारे 190 मार्गांवर सेवा देण्यास प्रारंभ झाला आहे. पीएमपी सुरू झाल्याने गेले 5 महिने सार्वजनिक वाहतुकीपासून वंचित असलेल्या पुणेकरांना सकाळपासूनच पीएमपीने प्रवास करण्याची संधी मिळाली. सकाळच्या टप्प्यात प्रवास करणाऱ्यांमध्ये कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात होता. बसमध्ये सीटवर क्रॉसिंग मार्किंग करण्यात आले आहे, त्यानुसार प्रवाशांना बसवण्यात येत आहे. सर्व डेपो आणि स्थानकांवर सॅनिटायझर बॉटल, कॅन आणि टेम्परेचर गन उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच सर्व डेपोतील वाहकांना मास्क वाटप करण्यात आले आहे. फिजिकल डिस्टन्ससाठी स्थानकांवर सर्कल पेंट केली आहेत. तसेच सर्व स्थानकांवर कंट्रोलर आणि तपासनीस यांची नेमणूक करून बस संचलन नियंत्रण करण्यात येत आहे. दरम्यान लॉकडाऊन पूर्वीच्या वापरल्या न गेलेल्या प्रवासी पासना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासाठी 16 केंद्रांवर नवीन पास दिले जाणार आहेत. पास धारकांनी आजपासून 10 सप्टेंबरपर्यंत 5 केंद्रात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. पुण्यामध्ये PMPL च्या माध्यमातून सार्वजनिक बस वाहतूक सेवा आज 3 सप्टेंबरला सुरू होत आहे. याच्या अनुषंगाने जवळपास नागरिकांच्या करता 190 मार्गांच्यावरती 421 बसेसची सुविधा केलेली आहे. या बसेस कार्यरत राहण्याच्या दृष्टिकोनातून पहिल्या आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये जवळपास आमच्याकडे 750 चालक ड्रायव्हर हे ड्युटीवरती असणार आहेत आणि जवळपास 850 वाहक कंडक्टर्स ह्या सेवेकरता असतील. ही सेवा देत असताना 5 महिन्याच्या कोविडच्या लॉकडाऊनच्या नंतर सुरू होणाऱ्या सेवेमध्ये विशेष लक्ष या गोष्टींच्याकडे दिलेलं आहे की त्या गाडींची साफसफाई, सॅनिटायझेशन चांगल्या पद्धतीने व्हावं. प्रत्येक रात्री डेपोमध्ये सर्व गाडी आतबाहेरून धुतली जातेच, पण प्रत्येक बसस्थानकावरती शिफ्टमध्ये यांना सोडियम हायपोक्लोराईडच्या माध्यमातून प्रत्यक्षरित्या चांगल्या पद्धतीने क्लीन करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. नागरिकांना बसच्या आतमध्ये सॅनिटायझर बॉटल्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत, तसंच बसस्टॉपवरती आहेत. आमच्या कंडक्टरांना विशेष गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत, त्याच्याकरता एक SOP PMPL च्या माध्यमातून बाहेर काढलेलं आहे, ज्याच्यामध्ये कंडक्टरची काय करायचं आहे, बस ड्रायव्हरांनी काय करायचं आहे, नागरिकांनी काय कशा गोष्टीचं पालन करायचं आहे, ह्या सर्व गोष्टींचा उल्लेख आहे. प्रामुख्याने मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं, त्याचप्रमाणे कॅशलेसच्या दृष्टिकोनातून कॅशबॉक्स आणि नागरिकांना सुविधा कशी होईल, तसेच कंडक्टरकडं प्रत्येक कंडक्टर आणि ड्रायव्हरला फेस मास्क, फेस शील्ड आणि त्याचप्रमाणे एक टेम्परेचर गनसुद्धा देण्यात आलेली आहे की ज्याच्यामधून आपल्याला जे काही निर्देश राज्य सरकार, केंद्र सरकार व स्थानिक प्रशासनाने सांगितलेले आहेत त्याचं तंतोतंत पालन करता येईल. कोविडच्या काळामध्ये जर आपण बसमध्ये पाहिलं तर प्रामुख्याने आमच्याकडे 12 मीटर जे मोठ्या बस आहेत त्याच्यामध्ये सिटिंग कॅपॅसिटी ओव्हरऑल जी असते ती 38 ते 40 सीट्सची असते. त्याच्या निम्म्या कॅपॅसिटीमध्ये आम्ही 17 ते 20 पॅसेंजर्सच अलाव करणार आहे. प्रत्येक पॅसेंजर सीटवरती जिथे पॅसेंजर बसू शकतो किंवा बसू शकत नाही तिथे विशिष्ट प्रकारची खुली केलेली आहे. आणि एक विशेष लक्ष देण्यात आलेलं आहे की महिलांच्याकरतासुद्धा पूर्वीप्रमाणे काही सीट्स राखीव ठेवण्यात आलेले आहेत, तशाच प्रकारे हँडिकॅप लोकांच्याकरता ती सुविधा दिलेली आहे. सोशल डिस्टन्सिंग आहे तर बसवाल्यांचं बरोबर आहे ते मान्य नाही, पण लोकांचे पब्लिकचे खूप हाल व्हायचे ना, जायचे यायचे. बस चालू केली आहे, खूप उत्तम केलं त्यांनी. आणि एका सीटवर एक जण म्हटल्यावर मग ते व्यवस्थित बरोबर आहे ना त्यांचं पण, म्हणजे नाही का खूप व्यवस्थित आहे. कारण कसं खूप हाल व्हायचे, कुठं यायचं जायचं म्हणजे रिक्षावाले पण कंटिन्यू 100 रुपये 200 रुपयाला मागायचे, त्यामुळं खूप चांगलं झालं बस चालू झाल्यात.